सो वेलकम एवरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. सदैव क्लास में सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही सातवीचे विद्यार्थी आहात आणि आपण तुमचं इतिहास आणि सिविक्स, हिस्ट्री अँड सिविक्स, म्हणजे इतिहास आणि नागरिकशास्त्र सुरू करत आहोत. हिस्ट्री अँड सिविक्स, ठीक आहे. नाव चला. सो आज आपण तुमचं फर्स्ट लेसन मधून सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला सायमल्टेनियसली शिकावं लागेल मला, कारण आपल्याकडे विद्यार्थी संख्या आणि वेळेचं गणित हे थोडंसं जॉईन करण्यासाठी कठीण आहे. तर आता तुम्हाला जे चित्र दिसतंय, तर तुम्ही जो शिकणार आहात तो मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर आणखी काही गोष्टींचा त्यात अभ्यास करायचा आहे. बघा, इथे तुम्हाला तंजावर दिलंय, जिंजी दिलंय, जिंजीचा किल्ला सुद्धा शिवाजी महाराजांनी जिंकला होता. कटक दिलं तुम्हाला, रायगडचा किल्ला दाखवलेला आहे, शिवाजी महाराजांची मुद्रा आहे त्या ठिकाणी, दिल्लीचा किल्ला, दिल्ली दाखवलेली आहे, अटक दाखवलेली आहे, अटक हे पाकिस्तानमध्ये आहे सध्या. तर अशा प्रकारे बघा, मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकण्यामध्ये आपण जो करतो, बघा अटक आहे, दिल्ली, कटक, देन रायगड फोर्ट अँड जिंजी, तंजावर, ऑल द थिंग्स आर गिव्हन टू यू. चला तर पहिल्या धड्याकडे जाऊया आपण. तुम्ही जो इतिहास शिकणार आहात, तुमचा मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, इयत्ता सातवी. गेल्या वर्षी तुम्ही जो शिकला होता तुमचा होता प्राचीन भारताचा इतिहास, बरोबर, एन्शियंट इंडिया. आणि तुम्ही आता शिकणार आहात तुमचा मिडिवल इंडिया, मेडिवल इंडिया. आता बघा काय दिलं तुम्हाला, आता हा जो लेसन आहे तुमचा इतिहासाची साधने, हा तुम्हाला गेल्या वर्षी पण पहिल्यांदा पहिल्या वेळेस हा धडा तुम्हाला झालेला, इतिहासाची साधने. ठीक आहे, काय तुमचा धडा, इतिहासाची साधने, सोर्सेस ऑफ हिस्ट्री, राईट, सोर्सेस ऑफ हिस्ट्री अँड इतिहासाची साधने. तुमचं सगळ्यांचं स्क्रीनवर लक्ष पाहिजे, काय डाऊट असेल मला नंतर विचारा तुम्ही. एक सेकंड थांबा, 2 मिनिटं, मग थोडस जरा. आता इतिहासाची साधने म्हणजे काय, तर काय इतिहासाची साधनेचा अर्थ काय होतो, की कोणत्या साधनांच्या आधारे, कोणकोणत्या साधनांच्या आधारे आपण इतिहास शिकू शकतो किंवा इतिहासाची माहिती तुम्हाला मिळते, बरोबर. आता जर तुम्ही भारताचा विचार केला तर बघा, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास तुम्ही गेल्या वर्षी केलेला आहे. या वर्षी तुम्ही शिकणार आहात मध्ययुगीन कालखंड. काय शिकणार आहोत आपण, मध्ययुगीन कालखंड, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. काय शिकणार आहोत तुम्ही, मध्ययुगीन कालखंड शिकणार आहोत. तर भारतीय इतिहासाचा मध्ययुगीन कालावधी हा ढोबळमानाने कधी सुरू होतो, जर बघा इसवी सनाच्या 9व्या शतकापासून सुरू होतो ते इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत मानला जातो. साधारणतः 1818 पर्यंत मानला जातो, 1818 पर्यंत. ठीक आहे, 1818 पर्यंत मानला जातो, कारण याचं काय कारण आहे ते तुम्हाला पुढे कळेल, बरोबर. ठीक आहे, बघा. सो व्हॉट 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 सोर्स, व्हॉट आर द सोर्स ऑफ हिस्ट्री. Sources of history are the sources from which we get the information about the history. Yacha tumhala maiti pahije na, Shraddha, sorry, Soham Bhuvad, please mute your sound. You should get the information about the history. Tumhala history ची information पाहिजे and you should get, you should have some sources. Soham, mute your sound. Soham, mute your sound. Good. Now. So last year you have studied ancient Indian history. Now this year you are going to study the medieval period of Indian history, right? So this medieval period generally starts from the 9th century. Couldn't start at the generally starts from the 9th century to the till the end of the 18th century is considered to be the medieval period of Indian history. आता पूर्ण हिस्ट्री जी आहे तुम्हाला, यू आर गोइंग टू स्टडी दिस इयर, ही पूर्ण तुम्हाला यावर शिकायची आहे. आता हिस्ट्री म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, तर इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळातील, बघा इतिहास म्हणजे काय व्याख्या काय, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे काय इतिहास होय, बरोबर. व्हॉट डू यू मीन बाय हिस्ट्री. हिस्ट्री इज व्हॉट, हिस्ट्री इज अ क्रोनोलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स, राईट, क्रोनोलॉजिकल अकाउंट ऑफ past events, chronological, scientific and systematic account of past events. Okay, yala apan muto history mhanto, yala ka mhanto apan history kiva itihas ase mhanto. Ata itihasacha shabd ka tayar zala, iti ha ani as asa shabd tayar zala, yacha artha ka hoto ghadle, ase ghadle, kala asa artha ka hoto tumcha ase ghadle, kay artha hoto ase ghadle, kay artha hoto ase ghadle, theek hai. आता इतिहासाचे काही महत्वाचे काय बघा, इतिहासाचे व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ, काय दिलं बघा, व्यक्ती, बघा काय काय तुम्हाला इथे, व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार इतिहासाच्या इतिहासाचे घटक आहेत.
हे चार इतिहासाचे घटक आहेत ते इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत कशाच महत्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराणांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. कळलं? इतिहास साधने कशाला म्हणतात? तर जी काही पुरावे असतात त्या पुराव्यावर आपण विश्वास ठेवून त्या इतिहासाचा अभ्यास करतो त्याला म्हणतात इतिहासाची साधने. इतिहासाची साधने असते त्याला म्हणतात. गेटिंग? वा. सो हिस्ट्री, हिस्ट्री इज व्हॉट? हिस्ट्री इज जे सांगितलं सायंटिफिक अकाउंट ऑफ पास्ट इव्हेंट्स. देर आर फोर फॅक्टर्स व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ हिस्ट्री. कोणकोणते फॅक्टर्स आहेत? इंडिव्हिज्युअल, सोसायटी, प्लेस अँड टाइम. इंडिव्हिज्युअल, सोसायटी, प्लेस अँड टाइम. अँड हिस्ट्री मस्ट बी बेस्ड ऑन ऑथेंटिक एव्हिडन्स ऑफ ऑर प्रूफ. ऑथेंटिक एव्हिडन्स ऑर प्रूफ, राईट? सो दीज प्रूफ आर नोन ॲज सोर्सेस ऑफ हिस्ट्री. दीज प्रूफ आर नोन ॲज सोर्सेस ऑफ हिस्ट्री. गेटिंग? सोर्सेस ऑफ हिस्ट्री कळलं काय म्हणतात? सो जनरली यु नो व्हेरी वेल, लास्ट इयर तुम्हाला सुद्धा झालेलं आहे. देर आर थ्री सोर्सेस ऑफ हिस्ट्री. भौतिक साधने किती प्रकारची आहे इतिहासाचे? तीन. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. भौतिक साधने दुसरं आहे लिखित साधने आणि तीन नंबरला आहे आपलं मौखिक साधने. असे वर्गीकरण आपण केले जातं. बरोबर? कोणकोणते साधने आहेत आपल्याकडे? देर आर थ्री सोर्सेस ऑफ हिस्ट्री. देर आर थ्री सोर्सेस ऑफ हिस्ट्री. ओके, विच आर द थ्री सोर्सेस? कोणकोणते सोर्सेस बघा. आणि हे तुम्हाला रिपीट झालेले आहे, लास्ट इयरला पण तुम्ही शिकलेलं आहे. सो मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. समजलं तुम्हाला? मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड थर्ड नंबर इज ओरल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. आता प्रत्येकाचा अभ्यास करूया, काय त्यांचं म्हणणं आहे बघा. आणि आवाज बंद ठेवा तुमचं. आता बघा, वर्गीकरण केलं. आता तुम्हाला काय शिकायचं आहे तर बघा, ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करताना बघा, ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. आवाज बंद ठेवायचा सोहम. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा तुम्हाला काय घ्यावा लागतो? आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा असलपणा तपासावा लागतो. या साधनांचे तारतम्याने चिकित्सेने वापर करावा लागतो. एखादं साधन दिलंय तर त्याचा तुम्हाला अभ्यास पण करायचा की ते योग्य आहे की नाही, त्याचा विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला त्याची माहिती पण पाहिजे योग्य आहे की नाही. बरोबर? कुठल्याही साधनांवर किंवा कुठल्याही गोष्टी आपण विश्वास ठेवून चालतो का? नाही चालत. बरोबर? सो वी हॅव टू कन्सिडर द मेनी फॅक्टर्स रिलेटेड टू हिस्ट्री और हिस्टॉरिकल इव्हेंट्स. इट नेसेसरी टू स्टडी द हिस्टॉरिकल सोर्सेस अँड द सोर्सेस टू बी व्हेरीफाईड. द सोर्सेस हॅव टू बी व्हेरीफाईड. वी हॅव टू सी whether they have authentic, okay, whether they are authentic aayat ka, yogya aayat ka, and it is necessary to use these sources judiciously and only after critical analysis, right? Only after critical analysis. Now, you have to study what the first part. The first part is your material sources. Baga, first part ko shikha to bola material sources shikha cha hai, manje bhautik sadhane. Baga. कोणते साधने शिकायचे? भौतिक साधने. आता भौतिक साधन काय काय येतं बघा, मी तुम्हाला आणखी पुढे जाऊन सांगतो. स्क्रीनवर तुम्हाला दिले बघा. भौतिक साधन कशा कशा समावेश होतो? स्मारके. भौतिक म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला दिसतात, ज्या वर्षानुवर्ष आहेत, त्या अस्तित्वात आहेत आणि त्या दिसतात आपल्याला. स्मारके येतं, इमारती येतं, वास्तू म्हणतो, वस्तू आणि वास्तू. लेणी आहेत, शिलालेख आहेत, नाणी आहेत, ताम्रपट आहेत, किल्ले आहेत. या सर्वांचा जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला इतिहासाचं माहिती मिळते. काय? मी तुम्हाला इतिहासाची या ठिकाणी माहिती मिळत असते. बरोबर? तर वरील ज्या वस्तू आणि वास्तू आहेत किंवा त्यांचे जे अवशेष आहेत यांना आपण म्हणतो भौतिक साधने. यांना काय म्हणतो? भौतिक साधने. काय म्हणतात? भौतिक साधने. यामध्ये जर तुम्ही विचार केला तर भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्व खूप आहे. बरोबर? किल्ल्यांचे महत्व भरपूर आहे. का बरं महत्व असं किल्ल्यांचं? कारण पूर्वी म्हणजे ज्या वेळेस राजा रजवाडे होते त्यावेळेस असं म्हणलं जायचं की ज्याचा किल्ला त्याचा प्रदेश. ओके, ज्याचा किल्ला त्याचा प्रदेश. नाव इथे बघा, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्वपूर्ण स्थान आहे. त्या किल्ल्यांचे पण अनेक प्रकार आहे. गिरिदुर्ग आहे, वनदुर्ग आहे, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले. अशा प्रकारचे जे प्रकार आहेत, गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे त्यांचे प्रकार आहेत. जलदुर्ग पाण्यात असतात, भुईकोट हे दोनच्या सगळीकडे जमीन असते आणि वनदुर्ग हे जंगलातील असतात, गिरिदुर्ग हे डोंगरावर असतात. बरोबर? तसेच स्मारकांमध्ये समाधी आहे, कबर आहे, विरगळ आहे. या काही इमारती, इमारतीमध्ये राजवाडे आहेत, मंत्री निवास, राणी वसा, सामान्य जनतेची घरे याचा समावेश होतो. आता हे जर आपण बघितलं तर आता जी आपली घरं आहेत ती पूर्वीसारखी होती का? नाही. आजही बघा, शहरातली घरं आणि गावची घरं यामध्ये सुद्धा आजही फरक आहे. तसं पूर्वीच्या घरांमध्ये सुद्धा आणि आता घरामध्ये फरक आहे. तर तुम्हाला काय कळतं? वास्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती समजते, कलेचा दर्जा समजतो, बांधकामाची शैली समजते, लोकांचे राहणीमान इत्यादींची तुम्हाला माहिती मिळत असते. बरोबर? परत रिपीट करतो बघा.
सो व्हाट आर द मटेरियल सोर्सेस, व्हाट आर द मटेरियल सोर्सेस, मेमोरियल्स, बिल्डिंग्स, केव स्कल्पचर, इंस्क्रिप्शंस, कॉइन्स, कॉपर प्लेट्स एंड फोर्ट्स, राइट? दीज आर द मटेरियल सोर्सेस, दीज आर द मटेरियल सोर्सेस. नाउ बेटा सुधीतून दिलं तुम्हाला हियर. सो फोर्ट्स हॅव अन इम्पॉर्टंट प्लेस अमंग मटेरियल सोर्सेस. सम मेजर टाइप्स ऑफ फोर्ट्स आर हिल फोर्ट्स. हिल म्हणजे डोंगर असणारे, फॉरेस्ट फोर्ट जंगलात असणारे, सी फोर्ट समुद्र असणारे, अँड फोर्ट्स ऑन द प्लेन, प्लेन जमिनीवर असणारे किल्ले, त्याला भुईकोट किल्ले म्हणतात. सो मॉन्युमेंट्स, मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधीज, ग्रेव्स, विरगळ. बिल्डिंग इन्क्लूड पॅलेसेस, मिनिस्ट्रियल मॅन्शन्स, क्वीन क्वार्टर दॅट इज राणी वसा, अँड ऑल्सो टाइप्स हाऊसेस ऑफ पीपल, कॉमन पीपल, हाऊसेस ऑफ कॉमन पीपल, राईट? देन they all provide insights about that period. Looking at them, we come to know about the development of architecture, the economic conditions and the quality of art, the style of building construction and the people's standard of living in that particular period, in that particular period. Okay, so we have seen material sources. Material sources are going to continue zale baga virgal, you have shown the virgal. सो काय कळलं तुम्हाला इथपर्यंत? दॅट मटेरियल सोर्सेस इन्क्लूड मेमोरियल्स, बिल्डिंग, केव्ह स्कल्पचर्स, इन्स्क्रिप्शन्स, कॉइन्स, कॉपर प्लेट्स अँड फोर्ट्स. बरोबर. भौतिक साधन मध्ये काय काय येतं बघा, भौतिक साधन मध्ये काय काय येतं असं तुम्हाला सगळं सांगून समजून सांगितलंय. भौतिक साधन मध्ये काय येतं, भौतिक साधन काय काय येतं आता बघा तुम्हाला कळेल समोर. काय येतं तुम्हाला भौतिक साधनांमध्ये? स्मारके, इमारती, त्याचबरोबर लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले, सर्व आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं? कशामध्ये पाहायला मिळतं? आपल्याला भौतिक साधनांमध्ये. कशामध्ये? आता भौतिक साधने आपली झालेली आहेत, आपल्याला पुढे जायचं आहे लिखित साधनांकडे. कुठे जायचं तुम्हाला? लिखित साधनांकडे जायचं आहे. बघा, तर लिखित साधने म्हणजे काय? तर जी साधनं लिहिलेली होती आणि लिखित स्वरूपात ती उपलब्ध होती किंवा उपलब्ध आहेत. बघा, ठीक आहे. तर या काळामध्ये लिखित साधने म्हणजे लिहिली, लक्षात घ्या. या काळामध्ये काय झालं? तर या काळामध्ये देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी, शिवाजी महाराजांनी मोडी लिपी वापरली होती. अशा प्रकारच्या लिपींची वने, भाषांची रूपे, त्याचबरोबर भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्र, चित्र यांची तुम्हाला काय मिळते? माहिती मिळते. या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. त्याचबरोबर लोक कोणकोणते? यस, फरमाने काय असतं सांगतो तुला मी, सांगतो तुला, डोंट वरी. फरमान, फरमान म्हणजे काय असतं लक्षात घ्या, फरमान म्हणजे ऑर्डर. कळलं? फरमान म्हणजे ऑर्डर. आता तुम्हाला ऑर्डर आहे, घरातून बाहेर पडायचं नाही कोरोना काळामध्ये, घरातून बाहेर पडायचं नाही. बरोबर. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका. बाहेर जाताना तुम्ही मास्क लावा, तुम्ही सॅनिटायझर वापरा, घरात आल्यानंतर तुम्ही हे करा ते करा वगैरे वगैरे. सो दॅट इज द ऑर्डर, द ऑर्डर गिव्हन बाय द गव्हर्नमेंट. बोल बोल बाळा, बोला बोला, बोल. सर आवाज नाही येत. आवाज येत नाही तुला? बाकीच्या नावात येतोय का मला माझा? एक काम कर. हो सर येतोय. ओके, चलो. बरोबर. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, खाण्यापिण्याचे पदार्थ कसे होते लोकांचे, लोकांचं जीवन कसं होतं, वेशभूषा कशी होती, आचार विचार कसे होते, रण सण समारंभ कोणते होते, याची माहिती तुम्हाला त्यावेळेस मिळते. कारण कोणीतरी ते लिहून ठेवलेलं असतं. आता लिहून ठेवणारी व्यक्ती कोण असते लक्षात घ्या, लिहून ठेवणारी व्यक्ती कोण असते? तर ही लिहून ठेवणारी जी व्यक्ती असते ना, एखादा इतिहासकार असतो किंवा एखादा प्रवासी असतो, ते सर्व ते लिहून ठेवतात. ती माहिती आपल्याला पुढे उपलब्ध होत असते, ती माहिती आपल्याला पुढे उपलब्ध होत असते. तर अशा प्रकारे बघा कोणकोणती लिखित साधने आहेत तुम्हाला दिसतं बघा चित्र स्क्रीनवर. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, त्याचबरोबर वंशावळी किंवा शकावली. वंशावळी म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना आपले पूर्वज, कसा कसा आपला उत्कर्ष झालाय, तुमचे आजा, तुमचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, अशा प्रकारे ते जो काही तुमचे पूर्ण जर खानदान थोडक्यात म्हणूया आपण त्याला, असं तयार झालं त्याला काय म्हणतात? वंशावळ म्हणतात त्याला. काय म्हणतात? वंशावळ म्हणतात. ठीक आहे. त्याचबरोबर आहे पत्रव्यवहार कसे होते त्यावेळेस राजा राजवाड्यांचे. बकरी आहे, तवारीख आहे, परदेशी जे प्रवासी आले त्यांची प्रवास वर्णने, ग्रंथ चरित्र आणि ज्ञानिवाडी आज्ञापत्र, हे सर्वांची सर्वांची माहिती कशी मिळते तुम्हाला? या हे सर्वांना लिखित साधने म्हणतात. आणि त्यावरून तुम्हाला त्यावेळेसचा इतिहास कसा होता हे कळतं तुम्हाला. कळत असतो इतिहास कसा तुम्हाला या ठिकाणी कळतो. बरं, आता यात काय आहे बघा, तर बरेच काही प्रवासी आहेत, तर काही भारतातले आहेत, तर काही भारताच्या बाहेरचे आहेत. बहुतेक भारताच्या बाहेरचे होते.
या काळात परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी काय लिहिलं प्रवास वर्णन लिहिलं म्हणजे जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला त्यातल्या ठिकाणी कशी माहिती तुम्ही लिहिता तसं तुम्हाला ती माहिती प्रवास वर्णन एखाद्या ठिकाणी केलेला प्रवास त्या प्रवासाचं वर्णन आता यात कोण कोण होतं भारतात आलेलं अल बेरुनी आला होता इब्न बतुता आला होता निकोलस मनुची आला होता ठीक आहे तर यांनी काय लिहिलं बाबरा चरित्र लिहिलं कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत श्री शिवभारत हे चरित्र लिहिलं होतं त्याचबरोबर विविध राजकर्त्यांची चरित्रे पत्रव्यवहार यावरून तुम्हाला त्यावेळेसची धोरणं कळतात प्रशासकीय व्यवस्था कळते राजकीय संबंध यांची तुम्हाला काय करते ते उकल करता येते ठीक आहे परत सांगतो बघा रिपीट करतोय व्हॉट आर द मटेरियल सोर्सेस झाले आपले नाऊ वी आर गोइंग टू सी द रिटर्न सोर्सेस ओके कोणते शिकाय तुम्हाला व्हॉट वी आर गोइंग टू सी रिटर्न सोर्सेस सो व्हॉट आर द रिटर्न सोर्सेस बघा व्हॉट आर द रिटर्न सोर्सेस वी लर्न अबाउट सिग्निफिकंट हिस्टॉरिकल इव्हेंट्स इन द मेडिवल पिरियड फ्रॉम द सोर्सेस लाईक रायटिंग स्टाईल्स ऑफ स्क्रिप्ट कोणकोणत्या स्क्रिप्ट होत्या देवनागरी स्क्रिप्ट जी आपण आता वापरतोय मराठीसाठी अरेबिक पर्शियन मोडी लिपी शिवाजी महाराजांच्या काळात होती ऑल्सो फ्रॉम द व्हरायटीज ऑफ डिफरंट लँग्वेजेस कोणकोणत्या लँग्वेज होत्या ऍज वेल ऍज भुर्ज पत्रस रिलिजियस मॅन्युस्क्रिप्ट स्ट्रिटायझेस ॲडिक्स डिक्रीज त्याचबरोबर बायोग्राफीज पेंटिंग्स एटसेट्रा वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट द फूड आयटम्स अटायर इन्व्हेन्शन अँड रुल्स ऑफ द कंडक्ट ऑफ द पीपल फेस्टिवल्स अँड अबाउट पीपल्स लाईफ एटसेट्रा काय काय होतं कसं होतं ऍट दॅट टाइम हाऊ पीपल वेअर लिव्हिंग हाऊ पीपल वेअर सेलिब्रेटिंग द फेस्टिवल्स अँड हाऊ दे वेअर कंडक्ट वॉट अँड हाऊ वॉज द कंडक्ट ऑफ द पीपल फ्रॉम दिस सोर्सेस ठीक आहे सोर्सेस ऑफ दिस टाईप आर नोन ॲज रिटर्न सोर्सेस काय म्हणतो आपण रिटर्न सोर्सेस गेटिंग गेला काय म्हणतात रिटर्न सोर्सेस सी दिस आर रिटर्न सोर्सेस डॉक्युमेंट्स ऑफ प्रोसिडिंग्स इन द कोर्ट ऑफ किंग्स जिनियोलॉजीज ऑर शकावलीज करस्पॉन्डन्स ऑर डिस्पॅचेस राईट करस्पॉन्डन्स ऑर डिस्पॅचेस देन क्रॉनिकल्स ऑर तवारिक्स ट्रॅव्हलॉग्स ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स ट्रीटायझेस ऑर बायोग्राफीज अँड ज्युडिशियल वर्डिक्ट्स अँड ऑर्डर्स सो दिस वर द काय झालं सर तर त्याचबरोबर तवारीख म्हणजे काय घटनाक्रम तवारीख म्हणजे काय तारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम लक्षात तवारीख म्हणजे तारीख किंवा घटनाक्रम तर यामध्ये अल बेरोनी झियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद याया बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना यांच्या यांनी तवारीख उपलब्ध आहेत घटनाक्रम बकरा शब्द बखर या शब्दावरून आलेला आहे बखर हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे खबर म्हणजे काय बातमी बकर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बकरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी कळतात भाषावर कळतो सांस्कृतिक जीवन कळतं सामाजिक परिस्थिती कळते बरोबर त्याचबरोबर मराठीतील अनेक बकरी घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्याच्यामध्ये एकदा ऐकी व माहितीवर भर देण्यात आलेला आहे बरोबर ठीक आहे तर अशा प्रकारच्या तुमच्या बखर म्हणजे काय तर खबरवरून शब्द आलेला आहे यात कोणकोणत्या बकरी प्रसिद्ध आहेत बघा यामध्ये कोणकोणत्या बकरी प्रसिद्ध आहेत तर पहिला आहे महिकावतीची बखर सभासद बखर त्यानंतर 91 कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसाहेबांची बखर खरड्याच्या लढाईची बखर बरोबर त्याचबरोबर रॉबर्ट आर्म एमसी स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ सुद्धा महत्वाचे या ठिकाणी तुम्हाला मिळतात हे लिहिलेले आहेत लिहिलेले असल्यामुळे त्याचे आपल्याला पुरावे आपल्याला या ठिकाणी मिळतात बरोबर परत रिपीट करतो बघा सो ड्युरिंग द पिरियड झालं ट्रॅव्हलर्स झालं हा सी ड्युरिंग दिस पिरियड व्हॉट हॅपन During this period, travelers from other countries came to India. They have written travelogues of accounts of their travels.
ते जिकडे जिकडे ट्रॅव्हल केला ते दे हॅव रिटन द अकाउंट्स ऑफ द ट्रॅव्हल्स. सम ऑफ देम आर अल बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मानुकी, बाबर्स बायोग्राफी, ठीक आहे, कोणी लिहिली, आणि श्री शिव भारत ऑर द संस्कृत बायोग्राफी ऑफ शिवाजी महाराज कंपोज बाय द पोएट परमानंद ऍज वेल ऍज द व्हेरियस अदर बायोग्राफीज ऑफ डिफरंट रुलर्स अँड देअर करस्पॉन्डन्स हेल्प. आता याच्यामुळे काय होतं, यू गेट द हेल्प, त्याच्यामध्ये व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ दिस, यू गेट हेल्प टू अंडरस्टँड, ओके, दे हेल्प अस टू अंडरस्टँड द पॉलिसीज अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम्स ऑफ द रुलर्स अँड द डिप्लोमॅटिक रिलेशन्स विथ अदर्स, द डिप्लोमॅटिक रिलेशनशिप विथ अदर्स, राईट. सो व्हॉट आर तवारीख्स, सो तवारीख्स ऑर तारीख्स, लक्ष घ्या, तवारीख ऑर तारीख मीन्स द ऑर्डर, द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट्स. तवारीख रिटन बाय अल बिरुनी, झियाउद्दीन बर्नी, दॅन मौलाना अहमद, याहया बिन हजम अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना एटसेट्रा आर अवेलेबल. देन व्हॉट इज बखर, व्हॉट इज बखर, बखर इज अ टाइप ऑफ क्रॉनिकल दॅट ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र. क्रॉनिकल्स हेल्प इन अंडरस्टँडिंग ऍस्पेक्ट्स लाईक कंटेम्पररी पॉलिटिकल हॅपनिंग्स ऍज वेल ऍज लिंग्विस्टिक ट्रान्झॅक्शन्स, कल्चरल लाईफ, सोशल कंडिशन्स एटसेट्रा. मेनी ऑफ द क्रॉनिकल्स इन मराठी वेअर रिटन मेनी इयर्स आफ्टर द इव्हेंट हॅड अकर्ड. ऍज अ रिझल्ट दे आर सीन टू रिलाय ऑन हिअर एसेज, हिअर सेज, हिअर सेज मीन्स व्हॉट, कोणीतरी सांगितलं ते आपण पुढे घेऊन जातो, बट बऱ्याच गोष्टी, कारण त्या नंतर लिहिले असतात, दे आर रिटन आफ्टर लॉंग टाइम. दिस क्रॉनिकल्स आर महिकावतीची बखर, सभासद बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबाची बखर एटसेट्रा. द वर्क्स ऑफ द कंटेम्पररी वेस्टर्न हिस्टोरियन्स लाईक रॉबर्ट आर्म, एम सी स्प्रेंगल अँड ग्रँड डफ आर ऑल्सो इम्पॉर्टंट, दे आर ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट गाईज. सो व्हॉट आर वी गोइंग टू व्हॉट विल डू, विल स्टॉप हिअर अँड टुमॉरो विल कंटिन्यू द लेसन अँड ऑल द क्वेश्चन आन्सर्स.